नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात स्पीड न्यूज। मान्सूनचं राज्यामध्ये लवकरच आगमन होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। येत्या दोन दिवसात कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो असा अंदाज आहे। अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे दोन दिवसात तळ कोकणामध्ये दाखल होतील असं हवामान विभागानं सांगितलंय। कोकण गोव्यामध्ये वेळेआधीच मान्सून पोहोचतोय। सध्या राज्यातील अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे। मुंबई महापालिका आयुक्तांनी मान्सूनपूर्व आढावा बैठक बोलावली आणि या बैठकीला पालिकेचे अधिकारी उपस्थित असतील। यात मुंबईतील नाले सफाईसह झाडांच्या फांद्या तोडणं, मॅनहोल झाकणं, पाणी साचण्याची ठिकाणं पंप बसवणं या सगळ्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे। पूरमुक्त मुंबईसाठी पालिका वेगाने उपाययोजना करते। गेल्या दोन वर्षात पाणी साचणाऱ्या 386 पैकी तब्बल 282 ठिकाणं कमी करण्यात आली आहेत, तर पावसाळ्यात साचणारं पाणी उपसण्यासाठी 477 उच्च क्षमतेचे पंप बसवले जाणार आहेत अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली। हिंगोलीमध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोथळज रोड आणि नरसी फाटा इथे तीन पत्रे सुद्धा उडाल्याच्या घटना घडल्या आहेत। अचानक आलेल्या या पावसामुळे छोट्या मोठ्या विक्रेत्यांची आणि नागरिकांची धांदल उडाली। शहराचं सेनगाव हिंगोली तालुक्यामध्ये देखील काही ठिकाणी पाऊस पडला आणि या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। सोलापुरात मंगळवारी पावसानं जोरदार हजेरी लावली। बार्शी आणि अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला। या पावसामुळे शेतकरी राजा चांगलाच सुखावलाय। सांगली आणि मिरज शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। सांगली जिल्ह्यातील इतर भागातही पाऊस झालाय। हवामान विभागानं सांगली जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी केला होता, त्यानुसार जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। तुफान पावसामुळे वैभव मंगल कार्यालयातील लग्न समारंभामध्ये तारांबळ उडाली। लग्नातील दोन पाहुणे यामध्ये जखमी झाले। अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार धुळीच्या वादळानं हजेरी लावली आणि यामुळे गांधीग्राममध्ये प्रचंड धावपळ झाली। धुळीचं प्रमाण इतकं जास्त होतं की दिवसासुद्धा वाहनधारकांना हेडलाईट लावून गाडी चालवावी लागत होती। सुदैवानं वादळामुळे कोणतंही नुकसान झालं नाही। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद इथली यवतमाळ जिल्हा सहकारी कापड उत्पादक सूतगिरणी गेल्या 22 वर्षांपासून संचालक मंडळाच्या धोरणामुळे बंद आहे, त्यामुळे 1200 कामगारांचं हातचं काम गेलं आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले। कुणाला कामधंद्यासाठी यवतमाळ सोडावं लागलं तर कुणाची उपासमार होतीये। काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे। शिर्डीत आयोजित या शिबिरात उदयपूर शिबिरातील धोरणांची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव पास केला जाणार आहे। काँग्रेसचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसची आज संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली। बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित असतील। यामध्ये राज्यसभा निवडणूक आणि राज्यातील इतर विषयांवरती चर्चा होईल। साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानच्या शिक्षेवरती आज सुनावणी होती आहे। साकीनाका प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा दावा राज्य सरकारनं केलाय, त्यामुळे दोषी असलेल्या मोहन चौहानला फाशी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। त्यावर दिंडोशी सत्र न्यायालय आज शिक्षा सुनावणार आहे। 10वी 12वीचे निकाल यावर्षी वेळेत लागण्याची शक्यता आहे। 12वीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागेल 6 किंवा 7 जूनला, तर 10वीचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल। राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली। सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे 10वीचे निकाल जोपर्यंत जाहीर होत नाहीत तोपर्यंत 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करू नका अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे। 30 मे पासून नोंदणी सुरू झाली आणि बिगर एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाहीयेत। या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे। महाराष्ट्रात कोरोना वेगानं वाढतोय। मंगळवारी राज्यात 711 कोरोना रुग्णांची नोंद झाली। सध्या मुंबईत सक्रिय रुग्ण 4 पटीने वाढलेत। मुंबईत कोरोनाचे 11 नवे हॉटस्पॉट झालेत, त्यामुळे येत्या काळात मुंबईत पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता वर्तवली जाते। अल्पवयीन हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस आजपासून महिनाभर शहरामध्ये ऑपरेशन मुस्कान राबवणार आहेत। या मोहिमेअंतर्गत हरवलेल्या मुलांचा शोध घेतला जाणार आहे। 4 महिन्यांपासून घटलेल्या दुधाच्या पुरवठ्यात सकारात्मक वाढ झाल्यामुळे महानंद डेअरीनं शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या
दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची कपात केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधाला 35 रुपये दर मिळत होता, तो आता 2 रुपयांनी कमी करून 33 रुपये करण्यात आलाय. चालू आर्थिक वर्षातील मिळकत कर सवलतीमध्ये कर भरण्यास 3 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागानं घेतलाय. संकेतस्थळ बंद पडल्यामुळे हजारो नागरिकांना कर भरता आला नाही, त्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरातील 5 लाख मिळकत करधारकांनी 2 महिन्यांच्या कालावधीत 939 कोटींचा मिळकत कर जमा केलाय. पुण्यामध्ये परदेशी फळांचा हंगाम सुरू झाला आणि आकर्षक रंग चवीमुळे परदेशी फळं ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, चेरी, पेर, मोठी द्राक्ष, गोडचिंच यासह विविध परदेशी फळांना चांगली मागणी आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारात दररोज 30 ते 40 टन परदेशी फळांची आवक सध्या होते. जलजीवन अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1 लाखांहून अधिक नळ जोडण्या पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनानं केलाय. तरी देखील शहापूर आणि मुरबाड भागातील 153 पाड्यांना गेल्या 2 महिन्यांपासून 32 टँकरनं पाणी पुरवठा होतोय. खारघर उल्वे जेएनपीए पोर्ट विभागाचा 2 दिवस पाणीपुरवठा बंद असणार आहे. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी 3 जून ते 4 जून रोजी पाणीपुरवठा बंद असणार आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. ठाणे महापालिकेनं काही दिवसांपूर्वी राबवलेल्या हरघर दत्तक या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. महापालिकेनं आता या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. या 30 आरोग्य केंद्रातील पथकं घरोघरी जाऊन नागरिकांना कोरोना लसीकरण करत आहेत. ठाणे महापालिकेत आधीच अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या तुटपुंजी असताना तब्बल 94 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले, त्यामुळे अपुऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सहाय्यानं पालिकेचा कारभार चालवताना प्रशासनाला नाकीनऊ येत आहेत. दुसरीकडे भरती प्रक्रिया राबवली जात नसल्यामुळे कारभार कसा करावा असा प्रश्न प्रशासनाला पडलाय. नागपुरातील आपली बसच्या ताफ्यातील 70 बसेस सीएनजीच्या तुटवड्यामुळे बंद आहेत. याचा प्रवाशांना फटका बसतोय, सोबतच महापालिकेला सुद्धा आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत उल्हासनगर शहरातील एका अंगणवाडी सेविकेच्या मुलानं मोठं यश मिळवलंय. रोशन देशमुख यानं 451 रँक मिळवत घवघवीत यश संपादन केलंय. रोशन बी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मात्र समाजसेवा करता यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यात त्यानं चांगलं यश देखील मिळवलंय. भिवंडी तालुक्यातील दापडा ग्रामपंचायत हद्दीतील इंडियन कॉर्पोरेशनच्या गोदामातील संकुलाला भीषण आग लागली. या जाहिरात क्षेत्रासाठी लागणारा कागद, केमिकल कलर्स आणि तत्सम केमिकल साठवलेल्या गोदामामध्ये आधी आग लागली, त्यानंतर आग आजूबाजूच्या गोदामात सुद्धा पसरली. दारुड्या शेजाऱ्यानं गळफास घेतल्याचं पाहून गंमत म्हणून एका 11 वर्षीय मुलानं गळफास लावून घेतला, यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना नागपूर जिल्ह्यातल्या खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दफई किरणापूरमध्ये घडली आहे. साहिल मेश्राम असं मृत मुलाचं नाव आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि पुढील तपास सुरू केलाय. कुत्रा फिरवण्याच्या वादातून आई आणि मुलावरती जीवघेणा हल्ला केल्याची घटना मुंबईच्या नेहरू नगर परिसरात घडली आहे. या घटनेत मुलाचा मृत्यू झालाय, आई गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली. शेखर नायर असं त्याचं नाव आहे. अहमदनगरमधील कोपरगाव इथे धक्कादायक घटना समोर आली आहे. आपेगावमध्ये भुजाडे वस्तीवरती राहत्या घराच्या छतावरती वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला. त्यांच्या चेहऱ्यावरती काही खुणा आहेत. घरातलं साहित्य देखील अस्ताव्यस्त पडलंय. या प्रकरणी पुढील तपास सुरू झालाय. सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं अखेर बिगुल वाजलंय. कारखान्याच्या एकूण 21 संचालकांच्या निवडणुकीसाठी 3 ते 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 5 जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान तर 6 जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. कारखाना विठ्ठलची किंवा विठ्ठल कारखान्याची ही निवडणूक कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालकेंच्या अस्तित्वाची तर अभिजित पाटील आणि युवराज पाटील यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी 6 जणांची वर्णी लागली. अगोदरचे 11 आणि आता 6 जणांची निवड झाली. नूतन विश्वस्तांमध्ये 3 शिवसेना, 2 काँग्रेस आणि 1 राष्ट्रवादीच्या कोट्यातील विश्वस्त आहेत. अगोदरच्या विश्वस्तांना धोरणात्मक अधिकार देण्याचा अधिकार नव्हता, आता सर्व विश्वस्तांची निवड झाल्यानं आनंदाचं वातावरण आहे. पंढरपुरात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळालाय. चक्क 10 दिवसांचं करडू दूध देत असल्याचं समोर आलं.
करमाळा तालुक्यातील बोथरे येथील रेवंत शिंदे यांच्याकडील शेळीने या पिल्लाला जन्म दिला आणि निसर्गाच्या या चमत्काराला पाहण्यासाठी शिंदे यांच्या घरी अनेक जण जात आहेत। भंडाऱ्यातील उमरेड करांडला अभयारण्यामध्ये शॅडो वाघिणीने आपल्या दोन बछड्यांसह मॉर्निंग वॉक करत असल्याचं पाहायला मिळालं। मॉर्निंग वॉक करत असताना ती आपल्या दोन बछड्यांची विशेष काळजी घेताना दिसून आली आहे। काही महिन्यांपूर्वी शॅडो वाघिणीचे एका बछड्याला इतर हिंस्र प्राण्यांनी मारल्यामुळे उरलेल्या दोन बछड्यांची वाघीण काळजी घेताना दिसते। ही सगळी दृश्य तिथल्या एका पर्यटकाने कॅमेऱ्यात कैद केली आहेत। मावळमध्ये पाण्याच्या शोधात असलेला रानगवा शेततळ्यामध्ये पडला। या रानगव्याला मावळ वन्यजीव रक्षण आणि प्राणीमित्रांनी शेततळ्यातून बाहेर काढून जंगलामध्ये सोडून दिलं। मात्र या रानगव्याला पाहताच मशागतीचं काम करणाऱ्या शेतमजुरांनी गावाच्या दिशेने धूम ठोकली। एकाच दिवशी तब्बल 1,250 नागरिकांचा वाढदिवस सटाणा तालुक्यातील आराई या गावामध्ये साजरा करण्यात आला। त्यात तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंतचा सगळ्यांचा समावेश होता। ग्रामस्थांनी सर्वांना फेटे बांधून गावातून वाजत गजत त्यांची मिरवणूक काढली आणि त्यानंतर गावातील मुख्य चौकामध्ये केक कापून आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला। गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल आज भाजपात प्रवेश करत आहेत। हार्दिक पटेलनं काँग्रेसवरती नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेशाचे संकेत दिले। गांधीनगरमधील भाजप कार्यालयात पक्षाचं सदस्यत्व हार्दिक पटेल स्वीकारणार आहेत। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीनं काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावलंय। या प्रकरणी राहुल गांधींना आज चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। राहुल गांधींनी मात्र आपण परदेशी असल्याचं सांगत 5 जून नंतरची तारीख मागितली आहे। काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात झालेल्या ग्रेनेड स्फोटामध्ये 3 जवान जखमी झाले। जखमी जवानांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हे ग्रेनेड गाडीमध्ये नेमके कोणी ठेवले याचा तपास सुरक्षा दलांकडून सुरू आहे। आसामच्या नागाव परिसरात एका हत्तीचं पिल्लू मृतावस्थेमध्ये ग्रामस्थांना आढळलं। वनविभागानं या हत्तीच्या पिल्लाला ताब्यात घेतलं। मृत्यू नेमका त्याचा कशामुळे झाला याचा तपास केला जातोय। नुकत्याच आलेल्या पुरामुळे हत्तीच्या पिल्लाची आईसोबत ताटातूट झाल्यामुळे हा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे। आसामच्या नलबारी जिल्ह्यामध्ये नदीवरती पूल नसल्यामुळे लहान होडीतून जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची वेळ आली आहे। पावसात नदी दुधाडी भरून वाहत असते तेव्हा शाळेत जाण्यासाठी ही जीवघेणी कसरत मुलांना करावी लागते। ऑलिव्ह रिडले कासव समुद्रामध्ये सोडण्यात आली। ओडिशाच्या ऋषिकुल्य किनाऱ्यावरती हजारोंच्या संख्येनं ही कासव समुद्रामध्ये जाताना पाहण्यासाठी तिथे पर्यटक गोळा झाले होते। दरवर्षी इथल्या किनाऱ्यावरती ऑलिव्ह रिडले कासव अंडी देण्यासाठी येतात। श्रीलंकेमध्ये निर्माण झालेल्या अराजकानंतर तिथून पलायन करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे। असेच काही नागरिक भारतामध्ये समुद्र मार्गानं छुप्या पद्धतीनं प्रवेश करतायत। अशाच एका कुटुंबाला कोस्टगार्डनं तमिळनाडूमधील रामेश्वरम इथे पकडलं आणि त्यांची रवानगी पुन्हा श्रीलंकेत करण्यात आली। पिंपरी चिंचवडमधील 13 वर्षांच्या मुलानं अनोखा पराक्रम केलाय। टेन्सिंग हिलरी एव्हरेस्ट मॅरेथॉन पूर्ण करणारा तो सर्वात लहान गिर्यारोहक ठरलाय। या मॅरेथॉनमध्ये 45 देशातील स्पर्धक सहभागी झाले होते। रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड आणि प्लास्टिक लिंगो स्पा यांनी एकत्रित भागीदारी करून एक करार केलाय। या कराराच्या माध्यमातून रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड ही प्लास्टिक लिंगो स्पा टॉय मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसमधील 40% भाग घेणार आहे। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक नवीन ऍप तयार केले। या ऍपद्वारे नागरिकांना भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करता येणार आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हे ऍप तयार केलंय। या ऍपद्वारे केव्हाही आणि कुठेही नागरिकांना तत्काळ लाच घेणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करता येईल। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज मोठी घसरण झाली। मात्र देशात पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही। आज देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत। सलग 13व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत। संघात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावरती जाणारे या दौऱ्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज सोबत 3 वनडे आणि 5 2020 सामन्यांची मालिका खेळणार आहे। भारताचा वेस्ट इंडिज मधला दौरा 22 जुलैला सुरू होईल आणि 7 ऑगस्टला संपेल। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 22 जुलैला पहिला वनडे सामना पोर्ट ऑफ स्पेन इथे होणार आहे। स्पेनच्या राफेल नदालनं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील आपली मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे।
राफेल नदाल गतविजेत्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचला पराभूत केलं आणि पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली। पाचव्या मानांकित नदालनं अग्रनामांकित जोकोविचला 4 तास 12 मिनिटं चाललेल्या उपांत्यपूर्व लढतीत 6-2, 4-6, 6-2, 7-6 अशी शिकस्त दिली। भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर लग्नाच्या बंधनात अडकलाय। आग्र्यामध्ये दीपक चहरनं पाहुण्यांच्या उपस्थितीत जया भारद्वाज सोबत लग्न केलं। दीपक चहरच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले। सौरव गांगुली यांनी अद्याप बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली। बुधवारी संध्याकाळी सौरव गांगुली यांनी ट्विट करत नवी इनिंग सुरू करणार असल्याची माहिती दिली होती आणि त्यानंतर सौरव गांगुली राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली। प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नत यांच्या पार्थिवावर आज मुंबईमध्ये अंत्यसंस्कार होत आहेत। कोलकातामधील कॉन्सर्टनंतर केकेला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचं निधन झालं। दरम्यान केके यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणण्यात आलं असून वर्सोवा इथल्या स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। हॉलिवूडचा सुपरस्टार जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यामध्ये मागील बऱ्याच काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती, आता अखेर हा निकाल देण्यात आलाय। न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला आणि या खटल्यातील न्यायाधीशांनी एम्बर हर्डला या मानहानी खटल्यामध्ये दोषी ठरवलंय। न्यायालयाने एम्बर हर्डला 10 दशलक्ष डॉलरची नुकसान भरपाई आणि 5 दशलक्ष डॉलरचे दंडात्मक नुकसान भरण्याचे आदेश दिलेत। बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते। सध्या सोशल मीडियावर मलायका अरोराचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय, ज्यामध्ये ती जिगल जिगल या ट्रेंड वरती डान्स करताना दिसतेय आणि मलायकाचा हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे। इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार म्हणजेच आयफा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे। यंदाचा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यास आयलंडवरती होणार आहे आणि या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे। रिपोर्टनुसार यंदाचा पुरस्कार सोहळा सलमान खान होस्ट करणार आहे। जागतिक स्तरावर सर्वात प्रभावशाली बँड म्हणून ओळख असलेल्या कोरियन बॉय बँड BTSनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली आणि यांच्यात आशियाई वर्णद्वेष म्हणजेच अँटी एशियन हेट दूर करण्याच्या मुद्द्यावरती चर्चा झाली। बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आणि अभिनेता रितेश देशमुख यांचा मुलगा राहील यांचा बुधवारी वाढदिवस साजरा झाला। यानिमित्तानं जेनेलियानं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत राहीलला शुभेच्छा दिल्या। रितेश देशमुखनं सुद्धा आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्तानं एक खास व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय। बॉलिवूडची मस्तानी दीपिका हिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कान्स महोत्सवातल्या आपल्या टीमसोबतचा फोटो शेअर केलाय। अ टीम असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलाय। अभिनेता अक्षय कुमार याचा सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा भेटीला येतोय आणि त्यासाठी अक्षय प्रमोशन करतोय। नुकतंच त्याने एका मुलाखतीमध्ये सम्राट पृथ्वीराज यांच्याविषयी पुस्तकांमधून कमी माहिती दिली असल्याबद्दल खंत व्यक्त केली। सम्राट पृथ्वीराज यांच्याबाबत अधिक माहिती देण्याची गरज असल्याचं अक्षय कुमार म्हणाला। रान बाजार या वेबसिरीजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि या वेबसिरीजला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत आहेत। आतापर्यंत या वेबसिरीजचे 5 भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत आणि या मालिकेचे पुढचे एपिसोड 3 जून रोजी प्रदर्शित होतील। या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये, आता इथेच थांबण्याची। सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा।